नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचा आणि समाधानाचा जाओ। आणि आज आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्याची आईस्क्रीम। खूप टेस्टी आणि क्रीमी अशी ही आईस्क्रीम तयार होते। तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये तोतापुरी आंबा घेतलेला आहे। कच्चा आंबा असतो पण थोडासा स्वीट असतो हा आंबा। त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण कुकरची दोन शिट्टी काढून घेणार आहोत। कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आंबा पूर्ण शिजतो, त्याचा पल्प आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे। एक कप व्हीप क्रीम व्यवस्थित आपल्याला बीट करून घ्यायची आहे बीटरच्या सहाय्याने। आपल्याला इथे सॉफ्ट पीक येईपर्यंतच केक व्हीप क्रीम बीट करायची आहे। केकला जसं आपण हार्ड पीक येईपर्यंत जसं बीट करतो ना तसं करायचं नाही। तर इथे आंब्याचा जो गर असतो ना तो घेतलेला आहे, 1/4 कप असा आहे। आणि यामध्ये एक कप पिठी साखर वापरणार आहे। आणि आता आपण व्यवस्थित पुन्हा एकदा बीट करून घेणार आहोत। सर्व मिश्रण व्यवस्थित बीट करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा कप जी आपण पिठी साखर वापरली होती ना ती जर तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडीशी पिठी साखर ॲड करू शकता। इथे मी अर्धा चमचा फूड कलर वापरत आहे, ग्रीन कलरचा। फूड कलर अगदीच ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर एक 2-4 थेंब मँगो इसेन्सचे घातलेले आहेत, त्याने आईस्क्रीमला सुगंध खूप छान येतो। तर आता इथे आपण हे आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित बीट करून घेणार आहोत। इथे बघा आपला आईस्क्रीम व्यवस्थित बीट झालेला आहे। आणि आत्ता आपण इथे एक प्लास्टिकचा टीन घेतलेला आहे, त्यामध्ये ही आईस्क्रीम व्यवस्थित भरून घेणार आहोत। आईस्क्रीम भरल्यानंतर इथे अशा प्रकारे 2 वेळा टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामधले जे काय एअर बबल्स असतात ते निघून जातात। आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी इथे हे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे, लेवल करून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण लावून 1-8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। झटपट ही आईस्क्रीम तयार होते आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम अशी आईस्क्रीम लागते। इथे बघा मी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि 8 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे तेव्हा मी आईस्क्रीम ओपन करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। एकदम सॉफ्ट क्रीमी अशी ही आईस्क्रीम तयार होते। तर ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही। तर चला फ्रेंड्स, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा फ्रेंड्स। बाय।